आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेचा म्हणजेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग असलेल्या न्यू रेवाडी ते न्यू मदार या हरियाणा आणि राजस्थानातून जाणाऱ्या मार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते न्यू अटेली ते न्यू किशनगंज दरम्यान धावणाऱ्या 1.5 किलोमीटर लांबीच्या आणि विजेवर चालणाऱ्या जगातील पहिल्या डबल डेकर कंटेनर असलेल्या मालवाहू रेल्वेगाडीला हिरवा झेंडाही दाखवला जाणार आहे. राज्यात काल 4,382 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि 2,570 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. एकंदर 1,85,02,759 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकंदर 50,808 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 94.79% इतकं झालं आहे. बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50% सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देखील मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीनं वीज पुरवठा करण्यासाठी कृषीपंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या कुसुम महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात येऊन 1,00,000 सौरपंप उभारण्यात येणार आहेत. औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं लवकरात लवकर अधिसूचना काढावी असं स्मरणपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांना पाठवलं आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळानं आधीच निर्णय घेतला आहे. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान कार्यवाहीसाठी प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं राज्यातील निमंत्रित महिला आणि वकील संघटनांसोबत बैठका घेणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. नागपूरचे नवनिर्वाचित महापौर श्री दयाशंकर तिवारी आणि उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पदभार घेतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.